करवी तालुक्यातील गांधीनगर इथं मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. शिरूर चौक मराठी शाळा आणि मोहिते मळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी 9 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलंय. जखमींवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार करण्यात आले. गांधीनगर वळिवडे ग्रामपंचायतीकडे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. करवी तालुक्यातील गांधीनगर इथं शनिवारी सायंकाळच्या दरम्यान शिरू चौक मराठी शाळा परिसर आणि मोहिते मळा या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं 9 जण जखमी झालेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तत्काळ गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. गांधीनगर आणि वळिवडे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो, मोहिते मळा, मराठी शाळा परिसर, शिरू चौक या ठिकाणी मांसाहारी शाकाहारी पदार्थांच्या टपऱ्या आहेत, तर काही ठिकाणी चिकन सेंटर आहेत. त्यातील टाकाऊ पदार्थ उघड्यावरच टाकले जात असल्यानं मोकाट कुत्र्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली आहे. या परिसरातील रस्त्यावरून एजा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धावून जाऊन त्यांच्यावर हल्ला करतात. याबाबत काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचं हत्यार उपसून ग्रामपंचायतीला निर्वाणीचा इशारा दिला होता, पण ग्रामपंचायत या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरली आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.